हॅलो एवरीवन, हाव आर यू? कसे आहात आपण सर्व? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे, ठीक आहे. तर आपण जी बरेच दिवसापासून वाट बघत आहात त्या व्हिडिओची, तो व्हिडिओ म्हणजेच वेटिंग लिस्ट आणि कट ऑफ. बरेच दिवसापासून तुमची जी डिमांड होती की व्हिडिओ लवकर बनवा लवकर बनवा, तर त्याचं कारण असं होतं की हा व्हिडिओ उशिरा येण्याचं. तर बघा, आजचा टॉपिक कुठला आहे आपला? तर फायनान्स डिपार्टमेंटचा कट ऑफ आणि वेटिंग लिस्ट. या दोन्हीबद्दल आज जाणून घेणार आहे आपण, पण तत्पूर्वी तुम्हाला कारण सांगतो व्हिडिओ लेट येण्याचं. बघा, 22 ते 28 या डेटमध्ये सर्व विभागाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू होते, ठीक आहे. तर आधी जर व्हिडिओ बनवला असता तर यांची जी रिव्ह्यू आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचली नसती आणि आपला जो अंदाज आहे तो चुकीचा ठरला असता. आता यामधील बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांना रिजेक्ट करण्यात आलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये, ज्यांच्याकडे MSCIT सर्टिफिकेट नव्हतं, टायपिंग नव्हती. काही विद्यार्थ्यांचे मला मेसेज आणि फोन असे आले की त्यांनी मेलच बघितला नाही, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा मेल जो आला त्यांना तो त्यांना उशिरा कळाला, ठीक आहे. तर असे बरेचसे कारणं आहेत. तर यांच्या रिव्ह्यूवरून हे सर्व जे कारणं आहेत आणि हे याचं जे ॲनालिसिस आहे ते आज मी तुमच्यासमोर करणार आहे. तर ठीक आहे, हे ॲनालिसिस करूनच मी वेटिंग लिस्टचा तुम्हाला एक अंदाज देणार आहे की या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत, ठीक आहे. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, पूर्ण ॲनालिसिस करू आपण. पोर्ट पर्सन, एक्स सर्व्हिस मॅन, जे काही असतील अदर फिजिकल हँडिकॅप, सर्व जे आहेत त्यांचं ॲनालिसिस करू आणि त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की तुमचं सिलेक्शन होईल किंवा नाही, वेटिंग लिस्टमध्ये तुमचं नाव असेल किंवा नाही. तर ठीक आहे, आणि व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर जरूर लाईक करा, कारण की एवढ्या मेहनतीनं आम्ही जी कट ऑफ आणि ते सर्व जे काढलं आहे हा डाटा ॲनालिसिस करून, ठीक आहे. आणि बघा तुमच्या स्क्रीनवर, आता तुमच्या स्क्रीनवर येणार आहे जो चार्ट, प्रत्येक विभागाचा वेगवेगळा आहे. हां, तर तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर पुणे डिव्हिजनचं जे ॲनालिसिस आहे ते खालीलप्रमाणे आहे, ठीक आहे. पुणे डिव्हिजनमध्ये प्रत्येक कास्ट वाईज आणि प्रत्येक पोस्ट वाईज कट ऑफ लावलेला आहे, त्यानुसार वेटिंग लिस्ट आणि सर्व आपण डिटेलमध्ये जाणून घेऊ, ठीक आहे. बघा तर आता आधी तुम्हाला सर्वात आधी हे जे शॉर्टकट आहेत याचे फुलफॉर्म सांगणे आवश्यक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसते, मेल म्हणजेच M आणि F म्हणजे फिमेल, प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी PA आणि अर्थक्वेकसाठी EQ, SP साठी स्पोर्ट पर्सन, एक्स सर्व्हिसमॅनसाठी EX आणि पार्ट टाईमसाठी PT, ठीक आहे. आणि ही पहिली पोस्ट कुठली आहे तर ही अकाउंट क्लर्क, त्यानंतर ऑडिट क्लर्क, त्यानंतर ज्युनियर अकाउंटंट आणि त्यानंतर ज्युनियर ऑडिटर. या सिक्वेन्सनी सर्व ॲनालिसिस केलेलं आहे ओपन कॅन्डिडेटचं आणि प्रत्येक कास्टचं, ते जाणून घेऊ आपण एक एक करून, ठीक आहे. तर अकाउंट क्लर्कसाठी मेल कॅन्डिडेट ओपन कॅन्डिडेटमध्ये, ओपन कास्टमध्ये 158, फिमेल कॅन्डिडेट 152, प्रोजेक्ट अफेक्टेड 158, अर्थक्वेक 142, त्यानंतर स्पोर्ट पर्सन 140, त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन 160, त्यानंतर पार्ट टाईम 102, त्यानंतर ऑडिट क्लर्क या पदासाठी ओपन कास्टमध्ये मेल कॅन्डिडेट 168, त्यानंतर फिमेल कॅन्डिडेट 166, त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन 136, त्यानंतर पार्ट टाईम 104. ज्युनियर अकाउंटंटसाठी वॅकन्सीज नव्हत्या, त्यानंतर ज्युनियर ऑडिटर मेल कॅन्डिडेट ओपन कास्टमध्ये 166 कट ऑफ आहे, फिमेल कॅन्डिडेट 160, त्यानंतर 144 प्रोजेक्ट अफेक्टेड, त्यानंतर स्पोर्ट पर्सन 164, त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन 144, त्यानंतर पार्ट टाईम 164. आता बघा वेटिंग लिस्टचं कसं ॲनालिसिस करायचं आणि वेटिंग लिस्टची जी आहे ती कशी लागणार आहे त्याबद्दल जाणून घेऊ. बघा, जर तुमची ओपन कास्ट असेल आणि मेल कॅन्डिडेट जर असाल तुम्ही, आता वेगवेगळ्या कास्टनुसार वेगवेगळे सर्व कट ऑफ लागणार आहेत वेटिंग लिस्टमध्ये पण आणि इकडचे पण, ठीक आहे. तर ते आपण एक एक करून जाणून घेणारच आहे, पण तत्पूर्वी आपल्याला वेटिंग लिस्टचं पण जाणून घ्यायचं आहे की कशी लागणार आहे. आता मेल कॅन्डिडेटला 158 आहे, वेटिंग लिस्टला कसे तर 157. जे काही कॅन्डिडेट गैरहजर असतील किंवा काही कारणास्तव त्यांचं रिजेक्शन झालं असेल तर ते कॅन्डिडेट दुसरे घ्यावं लागतील. तर ते कुठले असतील तर 157, 156 यांच्याखाली जेही काही मार्क्स असतील त्यांचे ओपनमध्ये मेल, तर त्या विद्यार्थ्यांना चान्स मिळू शकतो. आता तुम्ही कोणत्या डिव्हिजनला भरला आहे
आणि कोणत्या पोस्टसाठी भरला आहे आणि कोणत्या कास्टमधला आहे आणि तुमचं प्रोजेक्ट अफेक्ट आहे किंवा स्पोर्ट आहे किंवा एक्स सर्व्हिसमॅन आहे, ते सर्व येथे तुम्ही जाणून घेऊ शकता. ठीक आहे, हे पुणे डिव्हिजनचं आहे. चला तर नेक्स्ट कास्ट बघूया आपण, OBC. बघा तर OBC मेल कॅन्डिडेट अकाउंट क्लर्क 146, फिमेल कॅन्डिडेट 142, पार्ट टाईम 146, स्पोर्ट पर्सन 124, प्रोजेक्ट अफेक्टेड 138, अर्थक्वेक 110, एक्स सर्व्हिसमॅन 120. ठीक आहे, ऑडिट क्लर्कसाठी वॅकन्सीज नव्हती आणि ज्युनियर अकाउंटंटसाठी पण नव्हती. ठीक आहे, आता ज्युनियर ऑडिटर OBC मध्ये ज्युनियर ऑडिटर 156, मेल कॅन्डिडेट, त्यानंतर फिमेल कॅन्डिडेट 144, त्यानंतर पार्ट टाईम 152, त्यानंतर स्पोर्ट पर्सन 138, त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड 134, त्यानंतर अर्थक्वेकसाठी जागा नव्हती, एक सर्व्हिसमॅन 106. बघू शकता तुम्ही OBC कॅन्डिडेटचे सर्व ॲनालिसिस सर्व पोस्टकरिता. नेक्स्ट कास्ट बघू आता आपण, SEBC. SEBC मध्ये अकाउंट क्लर्क मेल कॅन्डिडेट 156, फिमेल कॅन्डिडेट 146, प्रोजेक्ट अफेक्टेड 148, पार्ट टाईम कॅन्डिडेट 154 आणि स्पोर्ट पर्सन 140, एक्स सर्व्हिसमॅन 128. त्यानंतर ऑडिट क्लर्क 156, त्यानंतर ज्युनियर ऑडिटर. तर बघू शकता तुम्ही SEBC मध्ये मेल कॅन्डिडेट 154, त्यानंतर फिमेल कॅन्डिडेट 144, त्यानंतर 154 पार्ट टाईम आणि एक्स सर्व्हिसमॅन 138. ठीक आहे, तर नेक्स्ट कास्ट जी आहे आपली ती बघा, SC मध्ये मेल कॅन्डिडेट 146 अकाउंट क्लर्कसाठी, त्यानंतर फिमेल कॅन्डिडेट 146, दोन्ही पण सारखंच आहे, मेल फिमेल कट ऑफ. ठीक आहे, त्यानंतर पार्ट टाईम 144 आणि स्पोर्ट पर्सन 110, एक्स सर्व्हिसमॅन 94. त्यानंतर ऑडिट क्लर्कसाठी 152, SC मध्ये मेल कॅन्डिडेट, फिमेल कॅन्डिडेट 146 आणि ऑडिट क्लर्कसाठी 148 मेल कॅन्डिडेट, 148 फिमेल कॅन्डिडेट आणि पार्ट टाईमसुद्धा 148 आहे, सर्वांचे सारखेच आहे. ठीक आहे, त्यानंतर ST मध्ये जाणून घेऊ, मेल कॅन्डिडेट 132, फिमेल कॅन्डिडेट 112, पार्ट टाईम 130 आणि स्पोर्ट पर्सन 104, प्रोजेक्ट अफेक्टेड 118. ठीक आहे, आणि त्यामध्येच ऑडिट क्लर्कसाठी 142 मेल कॅन्डिडेट आणि ज्युनियर ऑडिटरसाठी 136 ST मध्ये आणि फिमेल कॅन्डिडेट 142. त्यानंतर नेक्स्ट कास्ट जी आहे आपली ती बघू शकता तुम्ही, VGA. VGA मध्ये मेल कॅन्डिडेट अकाउंट क्लर्क 152, फिमेल कॅन्डिडेट 146, एक्स सर्व्हिसमॅन 100. ज्युनियर ऑडिटरसाठी 152 मेल कॅन्डिडेट, फिमेल कॅन्डिडेट 134. त्यानंतर NTB मध्ये मेल कॅन्डिडेट 156, फिमेल कॅन्डिडेट 146, एक्स सर्व्हिसमॅनसाठी 118, ऑडिट क्लर्कसाठी 144 फिमेल कॅन्डिडेट, मेल कॅन्डिडेटसाठी वॅकन्सी नव्हती. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट कास्ट जी आहे, त्यानंतर बघू शकता तुम्ही NTC मेल कॅन्डिडेट मध्ये अकाउंट क्लर्क आणि ह्या बाकी कोणत्याच पोस्ट नव्हत्या, तर डायरेक्ट एकच पोस्ट होती. ठीक आहे, ज्युनियर ऑडिटर, तर त्याकरता 148 कट ऑफ आहे. त्यानंतर NTD मेल कॅन्डिडेट 156, फिमेल कॅन्डिडेट 146 आणि ज्युनियर ऑडिटरसाठी 160, तेही फिजिकल हँडिकॅप घेतलेला आहे. त्यानंतर जी कास्ट आहे आपली SBC मध्ये मेल कॅन्डिडेट 146, तेही ऑडिट क्लर्क आणि अकाउंट क्लर्कसाठी फिमेल कॅन्डिडेट 134, पार्ट टाईममध्ये 150. ठीक आहे, तर हे तुमचं जे झालं आहे पुणे डिव्हिजनचं ॲनालिसिस. ठीक आहे, तर तुम्हाला कळलं असेल आपापल्या कास्टनुसार की तुमचं कास्टचा कट ऑफ किती आहे आणि तुमची वेटिंग लिस्टमध्ये येण्याची चान्सेस किती आहे. ठीक आहे, आता ही PDF याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे, आणि व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा. ठीक आहे.
आणि ज्यांना पी डी एफ डाउनलोड करता आली नसेल त्यांनी व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे कशी डाउनलोड करायची आहे, तिथून डाउनलोड करू शकता. बघा तर ज्यांना ही फाईल डाउनलोड करण्यामध्ये अडचण येत आहे त्यांनी काय करायचं आहे, तर हा जो तुमचा मोबाईल आहे यामध्ये व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, इथे क्लिक केल्यानंतर हा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होते. त्यानंतर इथे जी लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं ब्राउझर उघडेल, ब्राउझरमध्ये असा इंटरफेस येईल. आता इथे नेट स्पीड थोडी स्लो असल्यामुळे हे ओपन व्हायला टाईम लागला. आता काय करायचं आहे, ब्राउझरमध्ये ओपन झाल्यानंतर सर्वात खाली जायचं आहे, ठीक आहे. सर्वात खाली आल्यानंतर आय एम नॉट अ रोबोट इथे क्लिक करून कंटिन्यू करायचं आहे, ठीक आहे. कंटिन्यू केल्यामुळे एक नवीन पेज ओपन होईल. त्यानंतर सर्वात खाली जायचं आहे परत, इथे प्लीज वेट इथे 5-10 सेकंद आपल्याला थांबावं लागेल. त्यानंतर इथे डायरेक्ट लिंक येईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आता इथे आलेला आहे गेटिंग लिंक, ठीक आहे. इथे क्लिक करायचं आहे, एक नवीन पेज उघडलं आहे ते क्लोज करायचं. गेटिंग लिंकवरती इथे 2 मिनिटात आपला जी फाईल आहे ती डाउनलोड होईल. गेट लिंक आला आहे, गेट लिंकवरती क्लिक केल्यानंतर एक तुमचं ही जी फाईल आहे ही डाउनलोड होईल, ठीक आहे.